यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते. युवा सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा सध्या सुरू असलेली पाहायला मिळते आहे. आदित्य ठाकरे हे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढण्याची सुद्धा शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये भाजपच्या पूनम महाजन विद्यमान खासदार असल्याची माहिती मिळते. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते. युवा सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. आदित्य हे मुंबईच्या उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि याचबरोबर या मतदारसंघामध्ये भाजपच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. अधिक माहिती घेऊयात. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, काही वृत्तपत्रांमधून बातमी आलेली आहे की युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवू शकतात. मात्र या संदर्भात जेव्हा मातोश्रीशी म्हणजे ठाकरे कुटुंबियांशी आपण संपर्क साधला त्या संदर्भात अधिक माहिती घेतली. त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ठाकरे कुटुंबियातलं कोणीही लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आदित्य ठाकरे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण प्रचाराचं जे त्यांचं मेन ब्रँड जे असणार आहे ते आदित्य ठाकरे असणार आहे. खास करून युवांच जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक रोड शो आरेखन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मार्फत सध्या सुरू आहे आरेखन आणि त्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते व्यस्त असणार आहेत. कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढणार नाहीत असं स्पष्टपणे मातोश्रीकडून सांगण्यात आलेलं आहे. अगदी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आदित्य ठाकरे कोणतीही निवडणूक लढणार नाही आहेत. निवडणूक लढण्याच्या वृत्ताचं खंडन करण्यात आलेलं आहे. आदित्य निवडणूक लढणार असल्याचं वृत्त काही ठिकाणी देण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेतल्या अधिकृत सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार आदित्य ठाकरे कोणतीही निवडणूक लढवणार नाही आहेत. निवडणूक लढवण्याच्या वृत्त्याचं मातोश्रीवरून खंडन करण्यात आलं. अधिक माहिती घेऊयात. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, संदीप, आज ज्या काही वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात बातम्या आलेल्या आहेत, काही वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या आलेल्या आहेत की युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार म्हणून त्यातही उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचं नाव पुढे आलेलं आहे. कारण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर जे मातोश्री निवासस्थान आहे तिथले स्थानिक मतदार आदित्य ठाकरे आहेत, त्यामुळे ते तिथून लोकसभा निवडणूक लढवतील असं सांगण्यात आलं होतं. आणि हा जो लोकसभा मतदारसंघ आहे हा सध्या भाजपच्या अखेरीत तिथे भाजपचे विद्यमान पूनम महाजन या खासदार आहेत. आणि त्याचबरोबर जर का शिवसेनेला इथे आपले उमेदवार द्यायचे असतील तर उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य हे जो दोन लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांची आपापसात अदलाबदली करून तिथे मग आदित्य ठाकरे यांना उमेदवार म्हणून तिथे देण्यात येईल अशा प्रकारच्या बातम्या आल्या. मात्र या संदर्भात जेव्हा न्यूज 18 लोकमतने मातोश्रीची अधिकृत चर्चा केली स्वतः उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियातल्याच व्यक्तींनी या संदर्भात अधिकृत दुजोरा देऊन सांगितलेलं आहे की आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात कुठलाही विचार केलेला नाही आणि ती कुठलीही लोकसभा निवडणूक जी आहे ती यावेळेला लढवणार नाहीत. आदित्य ठाकरे सध्या व्यस्त आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेचे उमेदवार शिवसेनेचे असणार आहेत संपूर्ण 23 या 23 लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व रोड शो असेल, प्रचार रॅली असेल या संपूर्ण कामामध्ये सध्या ते व्यस्त. तिथे कुठे कशा प्रकारे प्रचाराचे सभा घ्यायचे आहेत प्रत्येक टप्प्यानुसार, कारण 4 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्या सगळ्या कामामध्ये व्यस्त असणार आहेत. स्वतः आदित्य ठाकरे हे प्रचार प्रमुख म्हणून प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहे आणि शिवसेनेचा प्रचार करणार, त्यांचा उमेदवारांचा प्रचार करणार. मात्र कुठल्याही प्रकारे आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार याचा स्पष्ट शब्दात इन्कार केलेला आहे. कुठलीही लोकसभा निवडणूक आदित्य ठाकरे हे लढवणार नाही असं स्पष्टपणे मातोश्रीवरून सांगण्यात आलेलं. अगदी उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.